दिनांक 27/12/22 रोजी सायंकाळच्या सुमारास सौजन्य पाटील नावाचा एक इसम पवई परिसरात भारतीय चलनातील नकली नोटा वितरित करण्याकरता येणार आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती। त्या माहितीची शहानिशा करण्याकरता आम्ही दोन टीम करून सापळा लावला होता पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत। त्या ठिकाणी तो इसम बातमीप्रमाणे आला आणि त्याला आम्ही ताब्यात घेऊन त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेमध्ये भारतीय चलनातील 500 रुपये दराच्या 16,000 नोटा अशा 79 लाख रुपये मिळून आले। ते आम्ही पंचनाम्याअंतर्गत ताब्यात घेतलेले आहेत। पवई पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून तो पुढील तपास युनिट 10 करत आहे। त्या आरोपीस आज रोजी माननीय न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता त्याला दिनांक 4 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। एक आरोपी आहे की यात अजून काही आरोपींचा इन्व्हॉल्वमेंट आहे का? सध्या तरी एक आरोपी अरेस्ट केलेला आहे आम्ही। पुढे जशी डेव्हलपमेंट होईल तसे आपण आम्ही आपल्याला माहिती देऊ। या नकली नोटा ज्या होत्या त्या कोणत्या अनवॉन्टेड कामासाठी यूज होणार होत्या का काय माहिती? तपासामध्ये आता कालच त्याला अरेस्ट केलेली आहे, त्यामुळे तपासामध्ये जसं निष्पन्न होईल ते पुढे येईल त्याप्रमाणे सांगण्यात येईल।